आज आपण इयत्ता 5वीचा गणित विषयाचा घटक क्रमांक 13 त्रिमितीय वस्तू व घडणी पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण त्रिमितीय वस्तूचे द्विमितीय रेखाटन म्हणजे काय ते पाहूया. सांगा पाहू मुलांनो, ते काय आहे? लाडवाचे छानसे चित्र आहे त्या कागदावर. बरोबर, समोरून पाहताय म्हणून तुम्हाला चित्राचं कार्ड किंवा कागद दिसतोय. आता तीच वस्तू मी तुमच्या समोर थोडी वळवून ठेवतो. मला वाटलं लाडवाचे छान चित्र आहे त्या कार्डवर, पण ते खोक्यावर चिटकवले आहे. आधी फक्त समोरचा पृष्ठभाग दिसला, परंतु नंतर बाजूने व वरून पाहिल्यानंतर त्रिमितीय खोका आहे असं आपणास दिसतंय. त्रिमिती म्हणजे काय? ज्या वस्तूची लांबी, रुंदी व उंची ही तीनही मापे मोजता येतात त्या वस्तूला त्रिमितीय वस्तू असे म्हणतात. उदाहरणार्थ पुस्तक, ग्लास, टेबल, खुर्ची हे सर्व त्रिमितीय वस्तूची उदाहरणे आहेत. तर ज्या वस्तूची फक्त लांबी व रुंदी मोजता येते, म्हणजेच त्या वस्तूला उंची किंवा जाडी नसते किंवा जाडी ही नगण्य असते, त्या वस्तूला द्विमितीय वस्तू असे म्हणतात. उदाहरणार्थ कागद, झाडाची सावली किंवा एखाद्या वस्तूचं रेखाटलेलं चित्र हे द्विमितीय वस्तूची उदाहरणे आहेत. व्यवहारामध्ये आपण सर्व त्रिमितीय वस्तू पाहतो, परंतु या सर्वांचं ज्यावेळेस रेखाटन केलं जातं त्यावेळेस त्यांचं रेखाटन हे द्विमितीय वस्तूच्या स्वरूपामध्ये असतं. व्यवहारात सगळ्या वस्तू त्रिमितीय असतात, पण त्यांची कागदावरील चित्र द्विमितीय असतात. बरोबर, म्हणून काय चित्र सपाट वाटतात तर काही वस्तूची चित्र विशिष्ट कोनातून पाहून काढलेली असतात, अशा वस्तूंची जाडी चित्रात जाणवते. छान, आता मी तुम्हाला या ठिकाणी एक सारणी दाखवतो. या सारणीमध्ये त्रिमितीय वस्तू दाखवलेल्या आहेत. त्याचे समोरून, बाजूने व वरून पाहिल्यानंतर त्या कशा दिसतात याचे तुम्ही निरीक्षण करा. सर्वप्रथम या बाजूला वस्तू आहे व पुढे वस्तूचे चित्र दिलेले आहे. आता सर्वप्रथम आपण त्रिमितीय वस्तू घेऊया, वस्तूचे चित्र घेऊया. हत्ती, हत्ती पहा. पहिलं चित्र आहे हत्तीचं, समोरून हत्ती कसा दिसतो. हत्ती समोरून पाहिल्यानंतर हत्तीची सोंड आपल्याला दिसते. त्यानंतर हत्ती बाजूने पाहिल्यानंतर हत्तीचे एक साईडची फक्त आपल्याला बाजू दिसते अशा स्वरूपाची. त्यानंतर हत्ती वरून पाहिल्याच्या नंतर हत्तीचे आपणास फक्त पाठ दिसेल. दुसरी त्रिमितीय वस्तू आहे कपाट. कपाट समोरून पाहिल्यानंतर आपल्याला कपाटाची समोरची फक्त बाजू दिसते, म्हणजेच कपाटाचे दोन डोअर दिसतात, दोन दरवाजे दिसतात. त्यानंतर कपाट बाजूने पाहिल्यानंतर कपाटाची एक बाजू आपल्याला दिसते. त्यानंतर कपाट वरून पाहिल्यानंतर कपाटाचा फक्त वरचा पृष्ठभाग, म्हणजे वरचा भाग आपल्याला सपाट असलेला दिसतो. अशा प्रकारे त्रिमितीय वस्तू आपण समोरून, बाजूने आणि वरून पाहिल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यास दिसतात. लांबचे डोंगर पाहत असताना आपणास त्याची उंची व रुंदी दिसते, परंतु त्या डोंगराने किती जागा व्यापली आहे हे आपणास समजत नाही. हे जर पाहायचं असेल तर आपल्याला हेलिकॉप्टर मध्ये बसून वर जाऊन डोंगराचे निरीक्षण करावे लागेल. तेव्हा आपल्याला त्या डोंगराने किती जागा व्यापली आहे हे समजेल, परंतु त्या डोंगराची उंची समजत नाही. आणि ह्या दोन्ही गोष्टी समजण्यासाठी व दाखवण्यासाठी पुढील दोन आकृत्यांचा वापर केला जातो. पहिल्या आकृतीमध्ये डोंगराची उंची वेगवेगळ्या रेषांनी दाखवलेली आहे, तर दुसऱ्या आकृतीमध्ये डोंगराने किती जागा व्यापली आहे हे दाखवलेलं आहे व त्या डोंगराचे उंच भाग हे वक्र रेषेने दाखवलेले आहे. अशा पद्धतीने भूगोलामध्ये अभ्यास करण्यासाठी या दोन्ही आकृत्यांचा वापर केला जातो.